मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. प्रदीप मारवाडे आत्महत्या प्रकरणी पंजू तोटवानी यांना प्रतापनगर पोलिसांकडून अटक. विकी कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपचे जरीपटका पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. आणि महाशिवरात्रीनिमित्त नंदनवन येथील 51 फूट उंचीच्या शिवमूर्तीच्या दर्शनासाठी जमली भाविकांची गर्दी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालनगर रहिवासी प्रदीप मारवाडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 21 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पंजू तोतवानी यांचा उल्लेख आला होता. पंजू तोतवानी यांना अटक करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी रोजी प्रदीप मारवाडे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे कागदपत्र किंवा सुसाईड नोट पोलिसांना आढळले नाही. मात्र घटनेच्या 2 दिवसानंतर मयत प्रदीप यांच्या पत्नीने पोलिसांना एक रजिस्टर आणून दिले ज्यात सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये असे लिहिले होते की पंजू तोतवानी याने प्रदीप यांच्याकडून 1,25,000 रुपये उधार घेतले होते. मात्र वारंवार मागूनसुद्धा तोतवानी याने पैसे वापस न केल्याने याच छळाला कंटाळून प्रदीप यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर प्रतापनगर पोलिसांनी पंजू तोतवानी याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तोतवानी याच्यावर या आधीचे मारामारी आणि 420 असे 7 गुन्हे दाखल होते. तसेच पोलिसांचा पुढील तपास सुरू असल्याचे DCP लोहित मतानी यांनी सांगितले. राणा प्रताप पोलीस स्टेशन हद्दीत गोपाळनगर जी जगह आहे त्यामध्ये प्रदीप मारवाडे नामक एक आदमीनी 21 फरवरीला गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. त्या दिवशी काही संशयात्मक डॉक्युमेंट मिळालेला नव्हता, पण त्यांचे 2 ते 3 दिवस नंतर त्यांची पत्नी बायकोनी एका कॉपी आणून दिली होती. त्यामध्ये एका सुसाईड नोट लिहिला होता, ते त्यांनी व्हेरीफाय केला. त्या सुसाईड नोटमध्ये असा लिहिला होता की त्यांनी पंजू तोतवानीनी त्यांच्यातून 1,25,000 रुपये घेतलेले होते आणि ते वापस करत नव्हता, परत करत नव्हता. त्यांच्यातून कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. पण त्यांनी व्हेरीफाय केला. त्यांनी त्या व्हेरीफिकेशन नंतर त्यांनी काल कंप्लेंट दिली आणि ते गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेला आहे. आता तपास चालू आहे की ते कशासाठी ते त्यांनी रुपये घेतलेले होते, त्यांचे काय कारोबार होते आणि त्यांचे काय कम्युनिकेशन होते आरोपी आणि विक्टिममधून काय कम्युनिकेशन होते ते तपासचा भाग आहे आणि ते आम्ही करत आहे. अटक आरोपीच्या यापूर्वीच्या 7 गुन्हे दाखल आहे, त्यामध्ये मारामारीचे गुन्हे आहे आणि 420 गुन्हे आहे. नागपुरातील जरीपटका परिसरात आज पुन्हा भाजपतर्फे जरीपटका पोलीस स्टेशन समोर आंदोलन करून निवेदन करण्यात आले. यावेळी भाजप नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात राजकीय वातावरण वेगाने तापत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विक्की कुकरेजा यांच्या ऑफिस तोडफोड प्रकरणात दोन्ही पक्षांनी काल पत्रपरिषदा घेऊन आपापले मत मांडले. तसेच आज भाजपतर्फे पुन्हा जरीपटका पोलीस स्टेशन समोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. दोन्ही दिवसाच्या घटनाक्रम माहिती आहे. आमचा मुद्दा आहे, जो आरोपी आहे, जो चूक करतो आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. पण पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री, ऊर्जामंत्री, त्यांचा मुलगा, अजून कोणाकोणाच्या दबावात जर चुकीची कारवाई पोलीस विभाग करेल तर आम्ही या अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन उभं करू. आमचा मुद्दाच हा. आमच्याच ऑफिसमध्ये या, आम्हालाच शिव्या द्या, आमच्याच तोडा, आमच्या सोमकुवरतांच्या पदरखेचा वेणी ओढा. तरी आम्ही मागणी केली नाही ॲट्रॉसिटी दाखल करा, कारण हा राजकीय कार्यक्रम आहे. पण जर तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल कराल तर याचा संघर्ष करण्याकरता आम्ही रस्त्यावर येऊ. आज आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने आजचा हा उपक्रम आम्ही केला आहे. पण जर बाबू खानला अटक नाही झाली, जर योग्य पद्धतीने कारवाई नाही झाली तर हा संघर्ष उत्तर नागपुरातल्या प्रत्येक गल्लीपर्यंत, प्रत्येक बूथपर्यंत, प्रत्येक चौकापर्यंत आम्ही घेऊन जाऊ. एवढंच आम्ही आज आव्हान करतो आहे पोलीस कमिशनर साहेबांना, DCP साहेबांना, PI साहेबांना. कारवाई आम्ही चूक असेल तर आमच्यावर कारवाई करू, पण जो चूक असेल त्याला बळी पडू नका.
कोणाच्याही दबावात राहू नका, नागपूरची जनता तुमच्यासोबत आहे. एकदा जर नागपूरच्या जनतेचा विश्वास पोलीस प्रशासनावरचा उडून गेला, कारण पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची, तो जर उडून गेला तर नागपूर शहर एका वेगळ्या मार्गाने जाईल आणि याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल. म्हणून मी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की त्यांनी योग्य वेळेला योग्य ठिकाणी कारवाई केलीच पाहिजे, आणि जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही लोकशाही मागल्याने आंदोलन करायला मोकळे. आज के जो हमारी लीना जी एक सुमकुर थी, उसको जो उनके साथ जो उस दिन 27 तारीख को जो दुरुपयोग किया कांग्रेस के कार्यकर्ताओं ने, हम उसी के लिए आज बैठे हैं कि उनको न्याय मिलना चाहिए. और जो गरीब जो उद्योग खड़े थे जो बाबू खान करके, उसको सजा मिलनी चाहिए, यही हमारी मांग है. नागपूरच्या नंदनवन भागातील लक्ष्मीनारायण देवस्थान मधील 51 फूट शिवमूर्तीच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज सकाळपासून भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. भक्तांना कोविड नियमांचे पालन करून दर्शन सुविधा देवस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 51 फुटांची आकर्षक शिवमूर्तीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. महाशिवरात्री पर्वाच्या सर्व शुभक्तांना हार्दिक शुभकामना. मी ॲडव्होकेट निलेश गायधने, प्रमुख सचिव श्री लक्ष्मीनारायण देवस्थान सेवा समिती, इथे सेवाव्रत आहे. हरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही महाशिवरात्रीचा पर्व मनवत आहोत. मागील दोन वर्षापासून आपल्याला माहीत असेल या कोविडच्या व्हायरसमुळे आपल्याला हा पर्व मनवता आला नाही, जत्रा मनवता आली नाही, लोकांना महादेवाचं दर्शन घेता आलं नाही. परंतु महादेवाच्या कृपेने यावर्षी हे कोरोनाचं संकट जवळजवळ नाहीसं झालेलं दिसतं आहे, आणि पुनश्च सर्व शुभक्त या दर्शनाला उघाने लाईनी लावतात. शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचं पालन करून आम्ही इथे यावर्षी महाशिवरात्रीच्या जत्रेचं आयोजन केलेलं आहे. या शुभक्त जे इथे येतात आहेत, त्यांचं मंदिर सेवा समितीतर्फे मी इथे आभार व्यक्त करतो आणि त्यांना ही विनंती करतो की त्यांनी प्रसाद, फूल त्याच्यानंतर उत्पत्ती, कपूर हे इथे कुठे लावू नये, कारण की तसे निर्देश नाही. आणि इथे येऊन सगळ्या मनाने आपण प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद घ्यावा, आणि या महादेवाच्या मूर्तीचं साक्षात दर्शन करावं. आपल्या विदर्भातील सर्वात मोठी 51 फूटची महादेवाची मूर्ती इथे विराजमान आहे, आपण सर्वांनी इथे दर्शन घ्यावं. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्हाला ज्यांनी सगळ्या हाताने मदत केली आहे त्या सर्व दानदात्यांचे मी इथे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे आमदार माननीय श्री कृष्णाजी खोपडे यांच्या मदतीमुळे आम्हाला इथे फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्सची सेवा आणि बाकी सर्व सेवा उपलब्ध झाल्या. तसेच आमचे सर्व नगरसेवक श्री तानाजी वनवे, श्री हरित परमानंदाने यावे आणि शिव महादेवाचं या मूर्तीचं दर्शन करावे, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हर हर महादेव. नागपुरात महाशिवरात्री निमित्ताने मोक्षधाम घाट येथे आज सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून भाविकांमध्ये मोठा उत्साह देखील बघायला मिळाला. नागपुरात पुन्हा एकदा नियमित पगार देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सार्वजनिक परिवहन महामंडळाने संप पुकारला आहे. शहरातील तब्बल 450 बसेस डेपोत जमा करण्यात आले असून आपली बस कर्मचाऱ्यांनी व वाहन चालकांनी मनपा विरोधात हे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने 25 तारखेला आम्ही परिवहन समितीच्या कक्षामध्ये त्या सर्व ऑपरेटर, स्वतः परिवहन आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, मी, त्याच्यानंतर त्या युनियनचे 2 प्रतिनिधी, हे सर्व चर्चा दुपारी 3 वाजतापासून सुरू झाली सायंकाळी 7 वाजेपर्यंत. त्यामध्ये जे काही मागण्या आहेत त्यांच्या, ह्या मागण्या शासन दरबारी आहेत. महानगरपालिकेच्या अधिनियमामध्ये त्यांच्या मागण्या बसत नाही, ते परिवहन मंत्रालय महाराष्ट्र शासनामध्ये येतं. त्यांना सांगितलं की बाकीचा जो पाठपुरावा आहे ते महानगरपालिका आम्ही नियमात बसून करू, आणि त्यांची जी युनियन आहे त्या युनियनच्या ज्या प्रतिनिधींनी लिखितमध्ये आम्हाला शब्द दिला की आम्ही कुठल्याही प्रकारचा संप करणार नाही, आम्ही प्रत्येक ठिकाणी बसेस चालवू, आंदोलन करू, पण जनतेला नाहक त्रास देऊ नाही. आणि त्यानंतर दुसरी जी मीटिंग आहे ही 4 मार्चला परत परिवहन कक्षामध्ये होणार होती, पण युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात केला आणि बेमुदत आजचा सण पाहून, म्हणजे महाशिवरात्रीचा सण पाहून त्यांनी बंद पुकारला, पण प्रशासन त्यांना मानलेलं नाही. जे ड्रायव्हर कंडक्टर जे कामावर येत आहेत त्यांना आम्ही कामावर यायला सांगितलं, बसेस सुरू आहेत. आणि फक्त आमची एवढीच मागणी आहे,
की कोणत्याही प्रवाशाला नाहक त्रास द्यायचा नाही. सार्वजनिक मालमत्ता जी आपली बस आहे त्या आपली बसला त्रास द्यायचा नाही, तिची तोडफोड करायची नाही. त्याच्यानंतर ड्रायव्हर कंडक्टर जे कामावर येत आहे, जे सेवा देत आहे, त्यांना धमकवायचं नाही. जर धमकवलं तर प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. घरफोडी करून चोरी करणाऱ्या घुसखोराला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एकूण 1,90,000 मुद्देमाल जप्त केला आहे. 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9 सुमारास फिर्यादी त्यांचे कुटुंब कॅम्पस अकॅडमी सोबत स्टडी टूरला गेले असता त्यांच्या घरात लॉक तोडून चोर घुसले व एकूण 1,90,000 फस्त केले. या प्रकरणी फिर्यादी विराग मिटकरी यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चोराचा पत्ता लावून अमोल राऊत या आरोपीला बुट्टीबुरीत अटक केली असून चोरीचा संपूर्ण माल विराग मिटकरी यांना परत केला आहे, अशी माहिती लोहित मतानी यांनी दिली. प्रतापनगर पोलीस स्टेशन की टीम ने एक दो घरफोड़ी के गुन्हे डिटेक्ट किए हैं, जिसमें एक आरोपी को बुट्टीबुरी से अटक किया है. उसके द्वारा 1,50,000 रुपये का मुद्देमाल जब्त किया है, 1,50,000 रुपये कैश जब्त किया है और एक DVR जब्त किया है. ये इसका गुना नंबर 91/22 है जो प्रतापनगर में हुआ था, और इसके अलावा और भी तपास चालू है और इसमें और भी गुन्हे डिटेक्ट होने की गुंजाइश है. अभी रिकवरी ली गई है, एक गुन्हे का डिटेक्शन हुआ है और PCR लेने के बाद और इसमें जितने भी आरोपी बढ़ेंगे वो बढ़ाए जाएंगे और जितने भी गुन्हे और डिटेक्ट किए जाएंगे वैसे उस पुलिस स्टेशन को बता दिया जाएगा. अभी 1,50,000 रुपये कैश जब्त किया है और एक DVR जब्त किया है. नागपुरात फिर्यादी ओम प्रकाश दुधी यांच्या ऑफिसमध्ये 2 इसम तलवार घेऊन घुसले व त्यांच्याकडून 3,20,000 मुद्देमाल घेतला. या प्रकरणी गांधीबाग पोलीस ठाणे येथे तक्रार केली असता पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फर्यादी ओम प्रकाश दुधी हे सकाळी 9:30 सुमारास ऑफिसमध्ये जात असताना आरोपी गौतम रामटेके व अशोक पाटील तलवार घेऊन ऑफिसमध्ये घुसले असता तलवारीच्या जोरावर 3,20,000 घेऊन पळाले. याची माहिती ओम प्रकाश यांनी पोलिसांना दिली असता तब्बल 12 तासाच्या आत गांधीबाग पोलिसांनी दोन्ही चोरांना अटक केली असून त्यांच्याकडनं हत्यारे व मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपी गौतम रामटेके हा 10 वर्षाआधीच या ऑफिसमध्ये काम करीत होता, तर दुसरा आरोपी अशोक पाटील याच्यावर चोरी व घुसखोरीचे याआधी सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी ओमप्रकाश पुरकाराम दुग्डी
वय 43 वर्ष, मॅनेजर गिपनार एस्कॉर्ट सर्व्हिस गांधीबाग यांनी काल 10:30 येऊन पोलीस स्टेशनला तोंडी माहिती दिली की ते सकाळी 9:30 ऑफिसमध्ये आले होते आणि दैनंदिन कामकाज करत असताना 2 युवक हातात तलवार घेऊन आले आणि त्यांच्याकडील 3,20,000 रुपयाची कॅश घेऊन पळाले. सदरची माहिती मिळताच आम्ही माननीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त झोंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपास केला. आमच्या अधीनस्थ तपास पथक APR संदीप बाबू, ASI दुबे यांचे पथकाने 12 तासाच्या आत यातील आरोपी गौतम भीमराव राऊत, गौतम भीमराव रामटेके वय 35 वर्ष, राहणार धावणे मोल्ला बगडगण, तसेच अशोक किसन पाटील वय 43 वर्ष, राहणार गौतम नगर बेजनबाग PH जरीपटका यांना मुद्देमालासह अटक केलेली आहे आणि या गुन्ह्यात वापरलेले हत्यारसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे. यातील नंबर 1 आरोपी गौतम भीमराव रामटेके हा फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये 10 वर्षापूर्वी नोकरीला होता. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु आरोपी 2 अशोक किसन पाटील PH जरीपटका हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर चोरी रॉबरीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. रामटेक येथे महाशिवरात्री निमित्त रामालेश्वर मंदिरात महाप्रसाद व अभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. यावेळी अभिषेक नंतर आरती देखील करण्यात आली होती. भक्तांनी उपवास ठेवल्यामुळे येथे फराळाचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते. या ठिकाणी लाखो रुपयाच्या निधीतून एक नगरहरला वेगळी वळत देण्याचे कारण पायाला पडलेल्या भेगा, हातावर असलेले खड्डे आणि चेहऱ्यावरील खड्डे हे शेतकऱ्यांच्या मुलीचं खरं सौंदर्य असतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कुणीही हिणवण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले आहे. त्या नांदगाव पेठ येथील अंगणवाडी केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात बोलत होत्या. सौंदर्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणी हे सुद्धा सावळ्या रंगाचेच होते. नट्टापट्टा करून आपापल्या कुठेही मॉडेलिंग करायला जायचे नाही. आपण शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यातच धन्यता मानतो. आपल्याला कुठेही मिरवण्याची गरज नाही असा टोलाही ठाकूर यांनी यावेळी लगावला. तर बाई काल म्हणाली म्हणे यशोमतीले, तू किती मेकअप केलं तरी तुझ्या चेहऱ्यावरचे खड्डे काय लपणारच नाही. आता माय मी आता काय, मी काय मॉडेलिंग करू रजे? मॉडेलिंग करायची मला इच्छाच नाही. आणि मॉडेल लोकांनी राजकारणात यायचं असेल तर मग खरं आपल्या महाराष्ट्राचा देव कोण आहे? विठ्ठल आहे ना, विठ्ठोबा आई रुक्मिणी. आणि विठ्ठोबा आणि आई रुक्मिणीचा रंग तर काळाच आहे, हो की नाही? आणि आपण तशी शेतकऱ्याची पोरं आहोत तर आपल्या चेहऱ्यावरचे गड्डे, आपल्या हातावरचे डाग, आपल्या पायातल्या भेगा हेच आपलं सौंदर्य असतं. असतं की नसतं सांगा ना, हेच आपलं सौंदर्य आहे. आणि या खरं याच्याही पलीकडे जाऊन माणूस गोड नसते जी काम गोड असते. माणूस कायचा गोड? एक ती राणी होती इटलीमध्ये, खूप सुंदर होती, गोरी चिट्टी होती. दुष्काळ पडला ना तिथे तर त्या राणीने काय म्हटलं की इफ यू डोंट हॅव ब्रेड ईट केक. अशी भानगड आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला लागली आहे. असं त्यांना काय करायचं ते त्यांनी करू. राज्य सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्यामुळे संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतले आहे. शासनाने या मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानात मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला. संपूर्ण राज्यासह अकोल्यात सुद्धा मराठा समाजाच्या बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत उपोषणाला बसले होते.
दरम्यान उपोषणस्थळी सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे चर्चेसाठी आले होते. चर्चेनंतर राज्य सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्यामुळे संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलं आहे. शासनाने या मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानात मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला. संपूर्ण राज्यात सुद्धा मराठा समाजाच्या बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याचा आनंद अकोल्यातही सकल मराठा बांधवांनी शहरातील ओपन थिएटर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलाय. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत छत्रपती संभाजीराजे तू मागे बढो हम तुम्हारे साथ है अशी नारेबाजी करण्यात आली. अकोला शहरात मराठा बांधवांद्वारे जल्लोष साजरा करण्यात आला. दिनांक 26 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदानावर मुंबईला उपोषणाला बसले होते. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी ते उद्विग्न होऊन शेवटी आमरण उपोषणाला बसले होते आणि काल त्यांची प्रकृतीसुद्धा खालावली होती आणि ह्या तीव्र भावना आता समाजामध्ये उमटायला दिसल्या होत्या. आम्ही उद्या अकोल्यामध्ये चक्काजाम आंदोलनाचं आवाहनसुद्धा त्या पार्श्वभूमीवर केलं होतं. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार कुठलंही असो प्रत्येक सरकारने टोलवाटोलव केलेली आहेत. संभाजीराजांनी शेवटी असं ठरवलं की आता समाजाला त्रास न देता, समाजाला वेठीस न धरता आपण स्वतः या मागण्यांसाठी उपोषणाला बसावं म्हणून ते उपोषणाला बसले. मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये कोपर्डीची घटना असून कोपर्डीच्या घटनेमध्ये आमच्या ताईला अजून न्याय मिळाला नाही. त्यानंतर ECBCमधून जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे आदेश आहेत, नोकऱ्यांचे आदेश अजून निघालेले नाहीत. पदोन्नतीच्या बाबतीतले निर्णय आहेत. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे. टिकाऊ असं आरक्षण मिळावं. मराठा समाजाला आर्थिक किंवा सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारने त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे किंवा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. आणि सरकारला कायद्यामध्ये बसणारं म्हणजेच घटनेमध्ये 15 अ आणि 16 अ मध्ये बसणारं असं कायमस्वरूपी आरक्षण समाजाला द्यावं याकरिता संभाजी महाराज उपोषणाला बसले होते. अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.